जरांगे मला धमक्या देतात. छगन भुजबळ आक्रमक. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर सभागृहात गदारोळ. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. आता मराठा समाजाला नोकरी तसेच शिक्षणात 10% आरक्षण मिळणार आहे. एकीकडे सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होताना दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. छगन भुजबळ म्हणालेत की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, मात्र जरांगे मला धमक्या देतात. जरांगेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या दिल्या. या दादागिरीला अटकाव करणार आहे की नाही, SP अधिकाऱ्या भाडकाऊ असं तो म्हणतो, अशी दादागिरी चालणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच भुजबळांना बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिक वेळ दिला नाही, त्यावरून भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले होते. भुजबळांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी तुमच्या चिंतेबाबत नोंद घेतलेली आहे, सरकारने याबाबत उचित उपाययोजना करावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आज अध्यक्ष महोदय, ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात, याला टपकवील त्याला टपकवील, मला मला स्वतःला धमकी. अध्यक्ष महोदय काय आहे, अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या. तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भाडकाऊ आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या. अध्यक्ष महोदय, ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? साहेब, आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली, त्याची मी नोंद घेतलेली आहे. जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे. सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे. शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.